विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नागरिकांना वोटर स्लिप व गुलाब पुष्प देऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आम्ही मतदानाचा हक्क निश्चित बजावू व राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊ अशी ग्वाही दिली आहे. जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी अमरावती तसेच बडनेरा येथील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय राखावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असल्याची खात्री उपविभागीय अधिकारी यांनी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी यावेळी दिले. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, आवश्यक असेल तिथे पेंडॉल, स्वच्छतागृहे या मूलभूत सोयी सुविधा असणं आवश्यक आहे. मतदान करतेवेळी त्या कक्षामध्ये चांगला प्रकाश झोत असावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन, मतदार संख्या आणि होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीबाबत तात्काळ अद्ययावत माहिती अपलोड करावी असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कटियार यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. मी मतदान करणारच या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी तसेच सर्व मान्यवर यांनी सेल्फी काढून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांना आवाहन केलंय. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बोरवकर, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनीही यावेळी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, आम्हीही करतो तुम्हीही मतदान करा असा संदेश दिलाय. यावेळी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा घेतली असून चांदणी चौक ते राजकमल चौक या मार्गाने मतदानाबाबत जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, आरसी न्यूज.